आज आपण पाहणार आहोत लहान बाळासाठी घरगुती पद्धतीने उठणं कसं बनवायचं आणि याचे बाळाच्या त्वचेसाठी होणारे फायदे. इथे मी दुधाची साय घेतलेली आहे व बेसन पीठ घेतलेलं आहे. ही आंबे हळद आहे. आता आपण एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेऊयात. आता मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दुधाची साय ॲड करत आहे. इथे मी 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. आता आपण हे मिश्रण एकत्र मिक्स करूयात. इथे मी आंबे हळद वापरलेली आहे. आंबे हळद तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये सहज मिळून जाईल. आंबे हळदमुळे बाळाला कोणतेही रॅशेस किंवा ॲलर्जी उठत नाही, त्यामुळे शक्यतो आंबे हळदच बाळासाठी यूज करा. आपल्याला या पेस्टची कन्सिस्टन्सी एकदम पातळ करून द्यायची नाही आहे, कारण पातळ झाली तर बाळाला व्यवस्थित लावता येत नाही. आता मिक्स केल्यावर आपल्याला हे मिश्रण 5 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवायचं आहे व त्याच्यानंतर आपण हे बाळाला अप्लाय करू शकतो. आता आपण पाहूया या सर्व इन्ग्रेडियंट्सचे बाळाच्या त्वचेसाठी होणारे फायदे. पहिलं आहे हळद. हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीव्हायरल प्रॉपर्टीजमुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात. हळदीने त्वचा उजळते, तसेच त्वचेला कोणतीही ॲलर्जी रॅशेस उठत नाहीत. हळदीने लहान बाळाच्या शरीरावरील व चेहऱ्यावरील अनावश्यक केसही निघून जातात. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, जे त्वचेवरील प्रदूषण आणि घाण दूर करून त्वचेचं रक्षण करतात. दुसरं आहे दुधाची साय. दुधाच्या साईमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. दुधाच्या साईचे त्वचेला कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. दुधाच्या साईमध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचा उजळते. दूध हे नॅचरल क्लिन्झर आहे. दुधाने स्किन स्वच्छ तर होतेच, पण त्याचबरोबर हायड्रेटेड व मुलायम राहते. दुधाच्या साईने त्वचा उजळते व ती कोमल व नितळ होण्यासही मदत होते. बेसन. त्वचेचे सौंदर्य वाढवण्याकरिता बेसनाचा वापर करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्वचेवरील मृत पेशी आणि त्वचेवरील लव हटवण्यासाठी बेसनाचा वापर करण्याची पद्धत आहे. बेसनमुळे त्वचेतील pH लेवल संतुलित राहते, तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते. ज्याप्रमाणे बेसन तेलकट त्वचेसाठी चांगले आहे, त्याचप्रमाणे कोरड्या त्वचेसाठी देखील बेसन उत्तम आहे. बेसन आणि दुधाची साय यांच्या मिश्रणाने त्वचेला आर्द्रता मिळून त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्वचेवरील मृतपेशी हटवून त्वचा चमकदार बनविण्यासाठी देखील बेसन उपयुक्त ठरते. जर तुम्ही दुधाची साय, बेसन व हळद यांचे उठणे बाळाला नियमित लावले तर बाळाचा रंग 100% उजळेल, तसेच बाळाची स्किनही नितळ, स्वच्छ व मुलायम होईल. तसेच बाळाच्या चेहऱ्यावरील व शरीरावरील लव म्हणजेच अनावश्यक केसही निघून जातील. याने बाळाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी रॅशेस होणार नाहीत. बाळाच्या त्वचेला पोषण मिळून ती बेदाग, नितळ तसेच कोमल व मुलायम बनेल. बाजारात मिळणारा कोणताही बेबी सोप तुम्ही आधी स्वतः ट्राय करून बघा. त्याने आपलाही चेहरा ड्राय पडतो. लहान बाळाची त्वचा तर खूप नाजूक असते, त्यामुळे तुम्ही साबणाऐवजी हे उठणे बाळाला रेग्युलर यूज करून बघा. तुम्हाला उत्तम रिझल्ट नक्की भेटेल. तुम्ही नवजात बालकाला अगदी 10 दिवसापासून हे उठणे लावून आंघोळ घालू शकता. या उठण्यामध्ये मसूरच्या डाळीचे पीठही ॲड करतात, परंतु त्याने 70 ते 80% बाळाला ॲलर्जीचे चान्सेस असतात. माझ्या बाळाला सुद्धा मसूरच्या डाळीच्या पिठाची ॲलर्जी आली होती. त्याच्या संपूर्ण अंगावर छोटे छोटे पुरळ आले होते, त्यामुळे मी सजेस्ट करेन की शक्यतो मसूर डाळीचे पीठ यूज करू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी, ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.